मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या चर्चेदरम्यानचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता। मराठा तरुणांना भडकवण्यासाठी हा व्हिडिओ व्हायरल केला असल्याचं प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी या व्हायरल व्हिडिओ नंतर दिले। संभ्रम करण्यासाठीच आमच्या वाक्यांची तोडफोड केली आहे असं देखील मुख्यमंत्री म्हणाले। आज जे काही सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या मीडियाच्या माध्यमातून काही जे लोक त्या शब्दाचं पुढचं मागचं शब्द काढून नेमकं जेवढा मतितार्थ त्याच्यामधला म्हणजे त्याच्यातला लोकांच्या मध्ये संभ्रम निर्माण होईल, मराठा समाजामध्ये एक संभ्रमाचं वातावरण होईल। सरकार आपल्या मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये किती गंभीर आहे हे बघा, हे दाखवण्याचा प्रयत्न जे विघ्न संतोषी लोक आहेत ज्यांना मराठा समाजाचं आरक्षणच्या बाबतीमध्ये किती संवेदना आहे हे या माध्यमातून पुढे आलेलं आहे। मराठा तरुणांना भडकवण्यासाठी हा व्हिडिओ व्हायरल केला असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली आहे। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या दरम्यान जी चर्चा झाली आहे त्याच्या संदर्भात एक व्हिडिओ व्हायरल करण्यात आला होता, मात्र शब्दांची तोडफोड करून वाक्यांची तोडफोड करून हा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला होता असं मुख्यमंत्री स्वतः म्हणाले। सर्वात सुंदर उदाहरण म्हणजे काल माननीय मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली, त्या परिषदेला दोनही उपमुख्यमंत्री येत असताना मुख्यमंत्री असं म्हणाले काय नाही बोलू आणि निघून जाऊ। पत्रकार परिषद कशासाठी होती? मराठा समाजाच्या आरक्षणासाठी। बोलून निघून जाऊ इतकं गांभीर्य या सरकारला आहे यावरून लक्षात घ्या, मराठा समाजाने लक्षात घ्या, ओबीसी समाजाने लक्षात घ्या।